लोकशाहीच्या संवर्धनासाठी जनता आज मतदान करतील. देश देव आणि धर्माच्या नावावर गलिच्छ राजकारण करून लोकांना विकासापासून वंचित ठेवणाऱ्या भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव करून इंडिया आघाडी जोरदार मुसंडी मारेल. देशातील वातावरण बदललेले असून घाबरलेले भाजप अब की बार 400 पार ही खोटी आणि फसवी घोषणा करून स्वतःचा बचाव करत आहेत. याला जनता मतपेटीतून आपला रोष व्यक्त करतील अशी प्रतिक्रिया माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडमास्तर यांनी व्यक्त केले. चारशे आकडा गेला, ते बहुमताचा आकडा घालण्याकरता ते प्रयत्न करू लागले. 272 येतील का नाही, रोज त्यांच्या बैठका चालू आहेत, कधी अशा बैठका मी बघितलं नाही. नड्डा साहेब, अमित शहा, मोदी साहेब रोज बसू लागलेत, टक्केवारी वाढवा म्हणू लागलेत. तर त्यांना कुठंतरी जाणीव झालेलं आहे, लोक आत्ता जागृत झालेलं आहे. अहो मला हे सांगा, केंद्राविरुद्ध राज्याचा संघर्ष केरळमध्ये आहे, तामिळनाडूमध्ये आहे, बंगालमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, झारखंडमध्ये आहे, पंजाबमध्ये. जिथं विरोधी पक्षाचं सरकार आहे ते सरकारच चालू नाही. त्यांचं उत्पन्नाचं तुम्ही हिस्सा आहे तोही देत नाही. कुठली लोकशाही? बाबासाहेबांनी घटना दिलं, केंद्र आणि राज्याचे संबंध कसे असले पाहिजे. मोठ्या भावाची भूमिका केंद्राची राहणार, लाल भावाची भूमिका राज्याची राहणार. तुम्ही राज्याला आर्थिक कोंडीमध्येच प्रयत्न करता. तेलंगणाचा मुख्यमंत्री तेच ओरडतो, कर्नाटकचा मुख्यमंत्री तेच ओरडतो, आम्हाला तुम्ही पैसे देत नाही. म्हणजे एका बाजूला तुम्ही राज्याची कोंडी करायची, दुसऱ्या बाजूला तुम्हाला मानणारे लोकांना राज्यपाल बसवायचं ना, कुठं राहिली मला सांगा. पूर्णपणे घटना हे उंतवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा चालू आहे. म्हणून जनता अत्यंत क्रोधित आहे, जनता अत्यंत कंटाळलेली आहे. त्यामुळं निर्णय हे इंडिया आघाडीच्या बाजूने येईल असं माझा अंदाज. आज सकाळी ठीक 8:15 माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर हे आपल्या परिवारासह बाबूजी नगर येथील ज्ञानसागर प्रशाला येथे त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कॉम्रेड कामिनी आडम, मुलगा डॉक्टर किरण आडम, मुलगी डॉक्टर नीलिमा आडम आदींनी मतदानाचा हक्क बजावले.